मन मंदिरा गजर भक्तीचा गायक मंडळी अजिबात लाजायचं नाही. मी चुकून सुद्धा कोणाचाच अपमान करणार नाही, तरी तुम्हाला जमलं तरी ला 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 एवढं तरी म्हणा. आपलं सरकार म्हणजे टीका मिळून त्याच्यामुळे तुम्हाला 5-6 महिने तरी मला मुख्यमंत्री राहते बाबा पाडू नका. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडावले. माझ्या जगद्गुरु तुकोबाय ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगतात ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. काही लोक म्हणतील आम्ही तर महिन्याला आनंद दिलाय, बरोबर आहे का नाही? आम्ही कार्तिकीला आळंद दिला जातो, आषाढीला वारीला आळंद दिला जातो का मग महाराज? आम्हाला तर कधी दिसला नाही. ज्या अर्थी तुम्हाला आणि मला दिसला नाही त्या अर्थी समजून चला आपले डोळे खराब आहे, बरोबर आहे का नाही महाराज? ज्या अर्थी माझे तुकोबराय म्हणतात सोन्याचा पिंपळ आहे त्या अर्थी तुकोबरायच्या प्रमाणावर तर आपण आक्षेप घेऊ शकत नाही, कारण ती माझ्या तुकोबरायची वाणी ना, ते काही आमच्यासारख्या कीर्तनकाराची वाणी नाहीये. सोन्याचा या शब्दाचा दुसरा अर्थ सुखाचाही होतो बर. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. काय माझ्या ज्ञानोबरायमध्ये सामर्थ्य आहे की रेड्याच्या मुखातून सुद्धा माझ्या ज्ञानोबरायने काय बोलवलाय? वेद बोलवलाय. तुम्ही मुंबईकर सर्व जाणकार मंडळात लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही सर्कस बघितले असेल, सर्कशीमध्ये सगळे प्राणी दादा, पण रेडा हा प्राणी काय म्हणतात तुमच्या तिकडे? आमच्या तिकडे त्याला हल्या म्हणतात, हल्या. काही परिसरामध्ये त्याला टोनगा म्हणतात, बरोबर आहे का नाही? टोनगा कधी कधी आपल्या पोरालाही म्हणतो बाप. आमचा टोनगा ना म्हणतात, आमचा टोनगा बिनकामी हो काहीच करत नाही असंही म्हणतात, बरोबर आहे का नाही? काही परिसरात त्याला रेडा म्हणतात, काही ठिकाणी त्याला हल्या म्हणतात, आणि काही ठिकाणी त्याला टोनगा म्हणतात, बरोबर आहे का नाही? सर्कशीमध्ये सगळेच प्राणी महाराज, पण टोनगा हा प्राणी कोणत्या सर्कशीमध्ये? हा रेडा जर मेघ हव्याने चालला ना महाराज, तो लेफ्ट साईडलाही चालत नाही, राईट साईडला नाही चालत, बरोबर मधोमध चालतो महाराज. त्याला असं वाटतं की गडकरी साहेबांना सगळं कॉन्टॅक्ट का माझ्या बापालाच दिलं काय करू महाराज, इकडं नाही तिकडं नाही मधातूनच चालत. ते ट्रकवाले हॉर्न दाबू दाबू जाम होता, पॉ पॉ पॉ, ते परेशान होता, खाली होता तर लोखंडाच्या 2-3 चाम्याच्या डोक्यात मारल्यावर त्याला कळतं काहीतरी आपल्या महाराष्ट्रात. बर बसणारे मंडळी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सर्व मंडळीला, रेड्याची बुद्धी एवढी जड कशामुळे झाली होती? दूध कशाचं पितो? बोला बोला कशाचं दूध पितो? रेडा कशाचं दूध पितो? बोला चला अर्ध पाकिट घ्याय बाबा, पण काहीतरी बोला ना तुम्ही असं असं मुख असर का? रेडा एवढा मतिमंद झाला त्याचं कारण तो दूध कोणाचं पितो? म्हणून म्हशीचं दूध पिणार आहे. थोडं विचार करून पेत जा, म्हशीचं तरी चालेल पण जर्सीचं दूध पेत जाऊ नये महाराज. किती मोठा गायक असू दे त्याने ग्लास भर दूध प्यायचं, स्वर लावायचा, स्वर लागणार नाही असा स्वर लागतो मला. ती जर्सी गाय म्हणजे इंजेक्शन तयार झालेली गाय, अजिबात तिचा काही मेळ नाही. मग एवढा मतिमंद असणारा राय रेडा तरी सुद्धा महाराज सांगतात रेड्या मुखी वेद बोलविला. ऐश्वर्याचा जर विचार करायला गेलो तर देवापेक्षा सुद्धा माझ्या ज्ञानोबरायचं ऐश्वर मोठं आहे महाराज. तुम्ही मला असं कसं बोलता? हो माझ्या तुकोबरायचं एक उदाहरण पहा आणि माझ्या देवाचं एक उदाहरण पहा, आणि माझ्या ज्ञानोबरायचं एक उदाहरण पहा आणि माझ्या देवाचं एक उदाहरण पहा. पहिला आपण तुकोबरायचं उदाहरण पाहू. मी नेहमी सांगत असतो साधू संतांनी जे चमत्कार केले ते तुम्हा आम्हा साधू लोकांना, तुम्हा आम्हा सारख्या लोकांना तर जमणारच नाही, पण देवाला सुद्धा ते चमत्कार जमले नाही. एक देवाचा चमत्कार घेऊन एक तुकोबरायचा चमत्कार घेऊ, लक्ष देऊन ऐका. एक चमत्कार देवाचा, एक वेळेस यशोदा राणीने भगवंताला आवाज दिला, कृष्णा हे कृष्णा आवाज दिला. काय गो माय? हे गडवा घेऊन दूध काढ. भगवंताने गडवा घेतला आणि दूध काढायला बसला, पण दूध काढायला गेल्यानंतर समोरून राधाराणीला पाहिलं. कोणाला पाहिलं?
राधा राणीला पाहिल्यानंतर हा बाबा गायीच्या खाली बसायचा, तर बैलाच्याच खाली जाऊन बसला. यशोदा म्हणे, बाई नक्की पोरग पागल झालं. मी माझ्या पदरचं नाही बोलत, प्रमाणे राधेला पाहून भुलले हरी बैल धुबे नंदा भरती वारियाने कुंडल हले बोले मुडी राधा ताले वारियाने कुंडल हले बोले मुडी राधा ताले वारियाने कुंडल हले वारियाने कुंडल हले. बैलाच्या खाली जाऊन बसला. पण देव आहे ना तो, त्याला काय करता येते. राईचा डोंगर पर्वत राहे, म्या बोले विल्या विदू बोले, म्या चाल विल्या सूर्य चाले, म्या हाल विल्या प्राणू हाले, जो जगा ते चालिता त्याची सत्ता आहे सर्व. आता काय माझ्याकडे, देवानं बैलाचं दूध काढलं. कशाचं काढलं? बैलाचं दूध. ठीक आहे महाराज, आता देव सर्व शक्तिमान आहे, त्यांना बैलाचं दूध काढणं साहजिक आहे. पण तुकोबराने पहा, वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. भगवान शंकराच्या मंदिरासमोर जो नंदी असतो तो सजीव असतो का निर्जीव? हा निर्जीव. त्या निर्जीव नंदीचं बैल काढलं. मग खरं सांगा, सजीव देवाचं बैल काढणारा देव श्रेष्ठ, दूध श्रेष्ठ का निर्जीव नंदीचं दूध काढणारे तुकोबराय श्रेष्ठ? तुकोबराय श्रेष्ठ महाराज. ज्ञानोबरायचं उदाहरण घ्या आणि भगवंताचं उदाहरण घ्या. रामायणात खूप गोड प्रसंग आहे. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखा नेली. प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शनी जी शिळा होती ती अहिल्या झाली. पहिली कोण होती? होती अहिल्या होती. गौतम ऋषीने श्राप दिल्यामुळे ती शिळा झाली होती. पण प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शनी ती परत काय झाली? अहिल्या झाली. स्त्रीची स्त्री होणं विशेष आहे का स्त्रीचा पुरुष होणं विशेष आहे? तुकोबाय ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगतात, जी ही निमिष पालटीला स्त्रीचा तो गेला पुरुष उभा. म्हणून स्त्रीचा पुरुष करणारे माझे ज्ञानोबराय. म्हणून तुकोबराय वर्णन करत असताना खूप गोड वर्णन माझ्या ज्ञानोबरायचं करता. जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आहे सेवळ रेडा बोले. रेड्याचा सुद्धा जीवनामध्ये उद्धार केला माझ्या ज्ञानोबरायने. आणि ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, ते काय नाही करू शकत? अभंगाचं दुसरं चरण. Oh, my God.
साधकाला सांगत असताना त्या धरणे करायला सांगत असताना रे त्यांच्या नारसवण्याचा पिंपळे जे रेड्याच्या मुखातून एक बोलू शकतात ते काय नाही करू शकत. करील ते काय नोहे महाराज तरी पाही बीज शुद्धांगी. माझी विनंती सर्व माय बापांना, अरे ज्ञानोपराय तुकोबराय सोडून आपल्याला दुसरीला साधू म्हणण्याची गरज नाही हो दादा. काय जायची गरज आहे पण काय झालं लोकांना कळत नाहीये. मी एक माफी मागून एक वाक्य बोलतो तुम्हा सर्व मंडळीला. साडेसातशे वर्षापूर्वीची आळंदी लोकांना माहित नाहीये पण शंभर दीडशे वर्षाची शिर्डी सगळ्या जगाला माहित झाली. याचं कारण काय असेल, याचं कारण सांगू का दादा तुम्हाला. जे ज्ञानोबाराच्या दारात ते तुम्हाला नकोय आणि जे ज्ञानोबाराय तुम्हाला देतात तेही तुम्हाला नकोय. बरोबर आहे की नाही? कारण ज्ञानोबाराच्या दारात जे आहे ज्ञानोबाराच्या दुकानामध्ये जो माल आहे त्या माणसा त्या मालाची गरजच नाहीये दादा तुम्हा. आम्हाला साधू संतांनी डोक्यावर घेऊन फिरले होतो माल. देव घ्या कोणी देव घ्या कोणी आला घर पुसुनी. लोकांनी काय सांगा, देव न लागे देव न लागे. तुम्हाला जे पाहिजे ते ज्ञानोबराय देत नाही. ज्ञानोबराय तुम्हाला जे देतात त्याची तुम्हालाही गरज नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून मी नेहमी सांगत असतो दादा, साडेसातशे वर्षापूर्वीची आळंदी अजून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाहीये पण शिर्डी सर्व जगाला माहित झाली. याच कारण शिर्डीला जाणारा बहुतांशी लोक माणूस
साईबाबाला मोक्ष मागण्यासाठी तर कधीच जात नाही महाराज. याच कारण सांगू, त्यातले 50% लोक तर बिझनेसमॅनच आहे ना, कि साईबाबा माझ्या कंपनीला जर फायदा झाला तर यातले 50% शेअर्स तुमचे. बरोबर आहे का नाही? आणि खरं सांगू का, आज प्रत्येक माणसाची अपेक्षा फक्त सुख प्राप्ती व्हावी याचीच आहे महाराज. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, भाग जरी ग्रामीण असाल तरी मुंबईला तुम्ही आठेच आहात. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका, आपण एवढी धावपळ करतो, एवढे कष्ट करतो, एवढी याची डोपी त्याच्या डोक्यावर, त्याची डोपी त्याच्या डोक्यावर, एवढी कुटाने करतोय, देवासाठी करता का पैशासाठी करता हो? हा, कशासाठी कष्ट करता तुम्ही लोक? कशासाठी? रात्रंदिवस जे कष्ट करता तुम्ही, सिटीमध्ये जाऊन नोकरी करता, लोकलने प्रवास करता, एवढे जे कुटाने करताय, देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. कशासाठी हे नसल कळलं तर सोपं करून सांगतो. मी बुलढाणा जिल्ह्याहून तब्येत बरी नसून सुद्धा तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा, कशासाठी? काय गोड उत्तर दिलं पैशासाठी महाराज. लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्या होतात महाराज लोकांना. काय लोकांच्या डोक्यात फक्त महाराज लोकांचा पैसा आणि महाराज लोकांच्या गाड्याचे. अरे बाबा हो, आपल्या माणसाविषयी कधीतरी चांगले विचार करायला शिका आहे बाबा हो. तुम्ही जेवढे पैसे देतात त्यातले अर्धे पैसे तर डिझेलच जातात महाराज. रस्त्याने एवढे टोल नाके, अर्धे टोल नाक्याला, अर्धे डिझेलला, दोन तीन ठिकाणी चहा घेतला आणि एक दोन बिसलेरे घेतलं की घरी बायकोच्या हातात नारळच जात लटक रे नारे. काही जात नाही, कहा गया तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. म्हणून माझी विनंती दादा, सर्वांचे प्रयत्न हे सुखासाठी चालू. बरोबर आहे का नाही? म्हणून तर लोक जो देव जास्त लवकर सुख देईल त्याच देवाच्या मागे लोक पळतात महाराज. बरोबर आहे का नाही? तिरुपतीला जाणारा वर्ग गरीब नाहीये. तिरुपतीला जाणारा वर्ग गरीब कधीच नाहीये. काही काही लोक तर एक गुंठा घेतला की तिरुपतीला जातात, एक फ्लॅट नावावर केला की तिरुपतीला जातात, कोणताही व्यवहार झाला की तिरुपतीला जातात. पैशावाला देव आहे म्हणून पैशावाले लोक तिरुपतीला जातात. कधी तुम्ही बघितलं का महाराज माझ्या पांडुरंगाकडे एखादा उद्योगपती आला? नाही हो, पांडुरंग म्हणजे तुमच्या आणि माझ्या गरीबाचा देव आहे महाराज. बरोबर आहे का नाही? वारीला सुद्धा लोक जातात, दोन दोन हजार रुपये लोक ऐकून व्याजाने घेऊन जातात. काय सांभाळते करील ते काय नोहे महाराज परिपाही. माझी विनंती दार तुम्हाला, कधीतरी माझ्या ज्ञानोपरायला काहीतरी मागून पाहनो, नक्की ज्ञानोपराय देतील. अरे जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जे निर्जोब हिंद चालू शकतात, जे आपल्या पाठीवर मांडे भाजू शकतात, जे ज्ञानोबराय मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतात, जे मग ज्ञानोबराय स्त्रीचा पुरुष करू शकतात, ते ज्ञानोबराय तुमच्या आणि माझ्या जीवनातली छोटी मोठी शंका दूर करणार नाही का? नक्कीच करेल. पण कुठंतरी आपली भक्ती कमी पडतोय म्हणून तर तुकोबारे सांगतात परिपाही बीज शुद्धांगी. माय बाप, तुम्ही शिर्डीला जर गेले तर शिर्डीचं अन्नदान वेगळं आहे, तिथं चपाती भाजी मिळत असेल, लाडूचा प्रसाद मिळतो. तिरुपतीला जर गेले तर एका टायमाला 25,000 लोक जेवू शकतात, एवढा अन्नदानाची व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी अनेक अन्न क्षेत्र आहे, पण या जगाच्या पाठीवर एकच आळंदी अशी आहे, तिथं जे अन्न क्षेत्र आहे ते कुठंच नाही. तुम्ही म्हणसाल इथं काय अन्न क्षेत्र आहे? ऐका महाराज सांगतात, जयाने Let's go.
अन्न क्षेत्र काय पण कशाच मुक्तीची, कारण मुक्तीची अन्न क्षेत्र जगात कुठंच नाहीये. मुक्ती वेगळी आणि नुक्ती वेगळी. नुक्ती म्हणजे बुंदी, आमच्या तिकडे नुक्तीला बुंदी म्हणतात, बरोबर आहे. मुक्तीची म्हणजे मोक्ष आमा घरी कामारी हे दासी होय सांगवायची तुका म्हणे. म्हणून ज्ञानोबरायने काय केली, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मादी वैष्णवांची. सर्व वैष्णवांना एकत्रित करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर माझ्या ज्ञानोबरायने केलंय. लक्ष देऊन ऐका, ज्ञान देव वैष्णव मोठा. पहिले जर वैष्णव कोण असेल तर माझे ज्ञानोबराय आहे. आणि त्या ज्ञानोबरायने सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायची अगोदरची जी परंपरा होती ती वेगळी होती, एक गुरु एक शिष्य. पण ती परंपरा ज्ञानोबरायने खंडित करून टाकली. आणि ज्ञानोबरायने लोपले ज्ञान जगी जे प्रगट गुह्य बोले, जे लोपलेलं ज्ञान होत ते लोपलेलं ज्ञान या समाजासाठी माझ्या ज्ञानोबरायनी उघड केलं. म्हणून तर सर्वांना इथं अधिकार आहे. सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मादी वैष्णवांची. करील ते काय नो हे महाराज परिपाही बीज शुद्धांगी विठोप्पा. दोन मिनिट हात वर करा बर सर्वांनी. वा 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 वाली. आता माझ्याकडे बघण्याविषयी त्यांचे हात घ्या. सर्वांनी हात वर करा, पाठीमागचे खुर्चीवर बसलेले. वा वा. दोन मिनिट सर्वांनी माझ्या पाठीमागे. टाळ वाजू नका, पकवाज वाजू नका, फक्त बसलेले मंडळी. हात खाली खाली हात खाली 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 खाली. नेमकं कोण भजन करत काही कळत नाही. पहिलं पुरुष मंडळी तुम्ही म्हणा, तुम्ही नका म्हणा महिला म्हणा. नामो भराया माझा तू भराया, नामो भराया माझा तू भराया. तळी अजिबात वाजू नका, कारण तुम्ही एवढ्या तालात तळी वाजवतात की माझा ताल उठण्याची दाट शक्यता आहे. नामो भराया माझा तू भराया, पाठीमागच्या माय माऊली. नामो भराया माझा तू भराया, नामो भराया माझा तू. तुमच्यापेक्षा मोठा आवाज आहे आमचा, पण आमचे सगळे साऊंड चायनाचे आवाज आहे. सगळे गुटखे खाऊ खाऊन बिड्या पिऊ पिऊ सगळे. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मादी वैष्णवांची. करील ते काय नो हि महाराज परिपाहि बीज शुद्ध अंगी. तुकोबराय त्या ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरांनी ज्या उपाधी लावल्या त्या खूप गोड आहे. तुकोबराय सांगतात, बाबा माझ्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. अंगामध्ये किती बळ आहे, अंगी ऐसे बळ एडा बोले. आणि हे सर्व त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांच्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची कमी असेल. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधाने चित्ताच्या. तुम्ही फक्त समाधान चित्ताने माझ्या ज्ञानोबरायकडे जा आणि माझ्या ज्ञानोबरायमध्ये याच्या जवळ राहा. निश्चित माझे ज्ञानोबराय तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी तर नेहमी सांगत असतो दादा, लक्ष देऊन कीर्तन ऐका.
ज्ञानोबराय तुकोबांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं काही करून ठेवलं, आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही महाराज. पण आपला स्वभाव आहे, घरी काम धनू गाय असून सुद्धा आपल्याला जर्शी दूध प्याय सवय झाली दादा. अरे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिलाय, जगद्गुरु तुकोबांनी गाथा दिलाय, एवढं चांगलं ज्ञान असून सुद्धा आपण परप्रांतीयाचं ज्ञान घेतो ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. काही गरज नाही दादा, या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सारखे थोर साधू परत या महाराष्ट्राच्या पाठीवर जन्माल्याने शक्य नाहीये. मग एवढं सर्वस्व काही त्यांनी केलंय, फक्त तुम्ही एक काम करा, त्यांच्याजवळ जात असही तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधानी चित्ताची. काय ज्ञानोबरायने दिलं, अहो काय द्यायला पाहिजेत महाराज, आमच्यासारखे लेखराज कीर्तन करतात, आम्ही काही जास्त काही PhD झालेलो आहे कशाला शिकलो, नाही 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 अजिबात नाही. त्या दिवशी एका ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर एक आजी माझ्याकडे आली, म्हणे बाळा काय गोड आवाज रे, काय सुंदर बोलतोस. मी म्हणलं आजी माझ्यासारखं लेकरू कीर्तन करतय, माझ्यासारखं लेकरू गायन करतय, यात काय नवल आहे, माय माझ्या ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर जर रेडा रुग्वेद बोलू शकतो तर आम्ही कीर्तन करतो, यात काही नवल नाही. मी नेहमी सांगत असतो ज्ञानोबराय तुकोबरायने आमच्यावर एवढे उपकार केलेले काहीच कमी नाही महाराज. राजे याची कांता मनाची अजोगे सिद्धी पावे, म्हणून ज्ञानोबराय सोडून तुकोबराय सोडून आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाहीये. तुका म्हणे ते देसुखा काय उने राहे समाधानी चित्ताची, करील ते काय नो महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. अजून माझ्या हक्काचे 15 मिनिटं शिल्लक आहे, किती मिनिटं शिल्लक आहे, 17 15 नाही किती, माझ्या घडीत 17 आणि तुमच्या घडीत 15. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिले पाहिजे, याचं कारण असं आहे बाबा आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाजाला संघटित ठेवण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करतो दादा, मी नेहमी सांगत असतो. अरे महाराष्ट्रातला नव्हे देशातला कोणताही मोठा पुढारी असू द्या, 15 मिनिटाच्या वर जर त्याचं भाषण झालं तर लोक म्हणतात चॅनल बदला रे, ते खोटं बोलायला लागले, बरोबर आहे का नाही. 15 मिनिटाच्या वर कोणत्याच पुढाऱ्याचं भाषण लोक ऐकत नाहीये. पण कीर्तन करणे अर्धा तास नाही, 1.5 तास नाही, 2 तास जरी कीर्तन लेट सोडलं तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही, याचं कारण असं आहे दादा बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे, बसणाऱ्या समाजाला एक गॅरंटी आहे की इथे येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशा भूल करू शकत नाही, म्हणून तुम्ही लोक एवढे आदराने कीर्तन ऐकतात. मी नेहमी बसलेल्या मंडळीला विनंती करेल, मला आल्यानंतर खूप समाधान वाटलं मला तुमच्या मंडपामध्ये. तुम्ही म्हणाल समाधान कशाचं आहे, इथं वयोवृद्ध लोकांपेक्षा तरुणांची संख्या जास्त आहे महाराज, बरोबर आहे का नाही. आणि तरुणांची संख्या असलीच पाहिजेत का असू नये दादा, असलीच पाहिजेत, कोणतंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये तरुणांना प्राधान्य असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या गावामध्ये एखाद्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का, अध्यक्ष उपाध्यक्ष तुमच्या नियोजनाखाली एखाद्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का तुम्ही, तुम्ही म्हणसाल महाराज वेळे झाले का लग्न करण्यासाठी, वयाची मर्यादा आहे. मग लग्नासाठी जर वयाची मर्यादा आहे तर परमार्थासाठी का वयाची मर्यादा नको. 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही, सरकार म्हणतो तू घरी मार फुकटचं पेन्शन घे पण डोक्याला त्रास देऊ. आता 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही तर महाराज लोकांनी का पाठपुळ घेऊन फिरायचं कधी. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. उद्या जर आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांनी मन की बात मध्ये सांगितलं मेरे भाईओ और मेरे बहिणो कल से भारत पाकिस्तान युद्ध शुरू होने वाला है और आपके गांव में जितने कोई बूढ़े लोग हैं वो सीमा पे हाजिर हो. जमल का आता है मातारी का. अरे यांना यांचे धोत्र यांना यांचे धोत्र निर्धारता येत नाही, सीमेवर जाऊन काय दिवे लावणारे म्हणून. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून सर्व बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे दादा आपण ज्या देशामध्ये जन्मालो त्या देशाचा स्वाभिमान बाळगा हो, देशाविषयी निष्ठा बाळगा, देशाचा स्वाभिमान बाळगा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक तरुणाने व्यसनापासून दूर राहा, आई वडिलांची सेवा करा. मी तर दररोज प्रत्येक तरुणांना सांगतो अरे या देशाला पाकिस्तान पासून भीती नाहीये,
या देशाला बांगलादेश पासून भीती नाहीये, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून तर मुळीच नाहीये. या देशाला सर्वात जास्त भीती जर कशापासून असेल तर व्यसन आणि फॅशन. किती फॅशन वाढली आता फॅशनच्या गोष्टी मुंबईमध्ये सांगणं म्हणजे थोडं जडच आहे, बरोबर आहे का नाही? पण तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मला काही काही गोष्टी खूप सुंदर पाहायला भेटल्या. बऱ्याचशा मायमावल्या माझ्या इथं आहे महाराज, की त्यांच्या कपाळाला कपाळ भरून कुंकू, ते बघा ना ते आई साहेब त्या चष्म्यावल्या आई कपाळ भरून कुंकू त्यांच्या कपाळाला. आणि तुम्ही नीट निरीक्षण करा, ज्या मायमावलीच्या कपाळाचं कुंकू मोठ तिचं म्हातारं गुडगुडीत, निमचन जेवढं कुंकू मोठ तेवढं म्हातारं गुडगुडीत. या टिकल्यावाल्याचं काहीच करण नाही. किती फॅशन वाढली बाबा बाबा बाबा, अवघड झालंय महाराज. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेलं ना तर पोरग आहे का, पोरगी सुद्धा कळू येत नाही महाराज. एकदा माझी गाडी खराब झाली, मी कात्रजून खेड शिवापूरला कार्यक्रमात चाललो होतो, एका गाडीवाल्याला त्याला दादा ओ दादा गाडी थांबवा, दादा गाडी थांबवली, मी गाडीवर बसलो, म्हणलं मला 10 किलोमीटर जायचं, त्यानं मला 10 किलोमीटर सोडलं, मला खूप बरं वाटलं. मी दादाच्या हातात द्यायला म्हणलं, दादा हातात हात द्यायला, थँक्यू दादा, खूप आभारी आहे तुमचा, तुम्ही मला कीर्तनाच्या टायमावर लगेच सोडलं, मला गाडी नसती लागली. दादानं हातात हात घेतला, सर्व बोलणं झाल्यानंतर ज्यावेळेस दादानं हेल्मेट काढलं त्यावेळेस मला कळलं की दादी म्हणून बाबा बाबा बाबा. अर्धा तास दादी जवळ बसून सुद्धा दादी कळू आली नाही. बरं माझी विनंती, लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. हा देश पिक्चर जरूर पाहत असल, नट्यांचे गाणे ऐकत असल, पण दादा ज्यावेळेस चांगल्या लोकांचा विचार केला जातो त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचीच पूजा या देशाने केलेली, हिरोनींची पूजा नाही केली हो दादा. माझी जावई साहेबांचीच पूजा या लोकांनी केलेली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचेच लोकांनी फोटो घरात लावले का? तुम्ही कधी पाहिलं काही ट्रेनर काहीच्या मंदिरात फोटो लागले कोणत्या? नाही हो दादा, लोक त्यांचे चाहते आहे, पण आदर आणि सन्मान फक्त याच लोकांना देतात. अरे आपण अशा देशामध्ये जन्माला आलो की आपल्या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या हो त्या मायमाऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती होती, पण डोक्याचा पदर तिने कधी खाली पडू दिला नाही दादा. मनगटापर्यंत ब्लाऊज होती, कुठपर्यंत? मनगटापर्यंत ब्लाऊज. आपण जगत असताना चांगलं जगलं पाहिजे दादा. म्हणून महिला मंडळीला सुद्धा माझी विनंती आहे, तुमच्या मुलीला इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं, कलेक्टर करायचं, कोणत्या कॉलेजमध्ये नेऊन घालायचं त्या कॉलेजमध्ये नेऊन घाला, पण मुलीला अंग भरून कपडे घालायचं शिकवा, ही काळाची गरज आहे दादा. खरं सांगतो तुम्ही जर कमी कपडे घालून जगात फिरल्या तर जगातला कोणताच माणूस तुमच्याकडे चांगल्या नजरेनं पाहणार नाही. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांची 16 वर्षाची मुलगी असो का 70 वर्षाची म्हातारी असो, ज्या वेळेस ती बाजारात जाईल त्यावेळेस ती बुरख्यातच जाईल महाराज, उघडी जाणार नाही. आपण सुद्धा अंग भरून कपडे जर घातले तर निश्चित बघणारा मनुष्य आपल्याकडे चांगल्या नजरेने बघितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फॅशनही करू नका. तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो जीवनाची मौज मजा करत असताना चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या, गळ्यामध्ये लॉकेट घाला, हातात अंगठ्या घाला, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसरीचे लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करून. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, मी नेहमी सांगतोय. स्वामी तिन्ही जगाचा आई ना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना जगामध्ये पैशानं सगळं जर काही भेटत असेल, याचा रिपीट दे रे दादा थोडा. तरी जगामध्ये पैशानं मायबाप नाही भेटत, पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती, पैसों से किताबें खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते, पैसों से अच्छा विचारा खरीद सकते हो आप लोग लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे नींद कैसे. म्हणून माझी विनंती, पैशानं चांगली बायको मिळेल तुम्हाला, चांगली मुलगी मिळेल, पण पैशानं जगामध्ये मायबाप मिळत. किती प्रेम असतं आईचं लेकरावर, एक छोटस उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो, ध्यान देऊन ऐका. एका मायमावलीचा डोळा खराब झाला, रडायला लागली ती, रडता रडता आपल्या लेकरावर सांगू लागली, दादा हे दादा. मुलगा म्हणला, काय ग माय डोळा खराब झाला रे बाका माझा, काळजी नको करू माय, मुंबईच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला, आई
तुझा एकुलता एक मुलगा आहे मी, 15 एकर जमीन आहे ग माझी, त्यातली 5 एकर जमीन विकतो आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे सोन्या, आता जरी मला यम येण्यासाठी आला तर हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल का? माझी कूस पवित्र झाली, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरग म्हणत, आई तू माझी परीक्षा घेत होतीस का? हो रे बाळा, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो, मी तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. पण आई, दुर्दैवाने जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला जे उत्तर दिलं ते उत्तर घरी घेऊन जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. आईने लेकराला सांगितलं, दादा तुझा जर डोळा खराब झाला ना रे माझ्या सोन्या, तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. मी नेहमी माझ्या आवडीचं गीत गात असतो, तुम्ही आमचे हरिभक्त परायण सोपान महाराजांच्या मुखातून ऐकलंच असेल, पण ते पहिलं गीत महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी ते गीत, त्याचं सर्व संगीत वगैरे सर्व तेच गाणं खूप फेमस झालंय महाराज. असा मोबाईल नाही त्या मोबाईलमध्ये ते गीत नाही, वेडे झालेले लोक, खूप सुंदर आहे. आई माझी कधी कधी घडे उपवास ओल्या माती पण चलता तुडविले बसलेल्या प्रत्येक मंडळीला माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं माय बाप, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व. श्री जगद्गुरु तुकोबराय तुकाराम महाराज वारकरी सेवा मंडळ, बरोबर आहे का नाही, त्यांच्या वतीनं हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये परिसरातील सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम चालू आहे, असे या कार्यक्रमाचे संस्थापक आमचे रमेश महाराज पाटील, मधुकर महाराज पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बी जी मालकर आणि आमचे रमाकांत सीताराम जाधव, सर्वच परिसरातील मंडळी. फक्त कोणीतरी पुढं व्हायचं असतं, कारण की मुंबई आहे, मुंबईमध्ये लोकांना वेळ नाही, पैसा आहे, पण ते वरगणे आणण्यासाठी तर लोकांकडे जावं लागेल ना महाराज, त्यासाठी काही लोक फक्त पुढं असतात. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कीर्तन करावं अशी ताकदच नाहीये महाराज, तुम्हाला जरी बरं वाटत असेल पण मला किती त्रास होतोय, मी तर आता एवढंच करू शकतो. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? आता उद्धवजी ठाकरे. आता उद्यापासून अधिवेशन सुरू व्हायला लागलं, बरोबर आहे की नाही? त्यांना एक विनंती करतो, बाबा शेतकऱ्यांचं कर्ज 2 महिन्यानं माफ करा. अजून दुसऱ्याच्या योजना आहे, थोड्या लेटही केल्या तरी चालेल, पण महाराष्ट्रातील जे नामांकित कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी तुमच्या तिघांच्या निधीतून एक गेली का प्रदेव महाराज? हो ना, 600-700 किलोमीटर प्रवास करायचं म्हणजे अवघड आहे महाराज. माझी रनिंगच 29 वर्षाचा आहे, मी किती वर्षाचा आहे, 29-30 वर्षाचा. आता 29-30 वर्षात जर माणसाचा मन का त्रास द्यायला लागला
तो कसं करायचं अवघड आहे महाराज, पण तरी सुद्धा तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला. आमच्या किशोर पाटलांनी सांगितलं म्हणे महाराज काळजी करू नका, तुम्ही या आम्ही आहे. मी कुठेही जातो तसा भेट नाही, मी बी पाटीलची काही ताण नाही घेते एवढा. आता तब्येत लोक समजूनच घेत नाही म्हणल्यानंतर त्याला काय आपण, आणि आजही खूप त्रास होतोय, पण तरी सुद्धा तुमच्या सर्व मायबापाच्या दर्शनाच्या योगाला सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. दोन्ही मृदंगाचार्य परिसरातील सर्वच गायक वादक महाराज मंडळी माझ्यासोबत आले, आमचे इलिंगी महाराज दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. गोड ज्यांनी माईक सिस्टीम लावली दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. दोन्ही कॅमेऱ्यावाले तुमच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि झालेली शाळ बघून त्याच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये वावरतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा आहे, काही गायी आमच्याकडे. तुम्ही म्हणसाल गायीसाठी काही पैसे मागता का, तसलं काही मनात पाप आणू नका. पण आता पावसामुळे आमच्या परिसरात दुष्काळच असतो महाराज. होती तेवढी सोयाबीन सगळं कपाशी सगळी जळून गेली, आता काय करायचं त्या गायीसाठी. मग संजय महाराज पाचपर वगैरे हे सर्व जे काही मंडळी आहे त्यांच्या आज्ञेनुसार एक छोटासा प्रोजेक्ट तयार केला, वारकरी प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक छोटासा प्रोजेक्ट, आणि त्याच्या अंतर्गत वारकरी अगरबत्ती समाजाच्या सेवेमध्ये काढली. तुम्ही नेटवर जर गेले आणि युट्यूबवर जर सर्च केलं तर अगरबत्ती व्यवसायामध्ये 95% व्यावसायिक दुसऱ्या धर्माचे लोक आहे महाराज, आपल्या धर्माचे नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व मंडळीला, मग आपण दुसऱ्या धर्माची अगरबत्ती घेऊन जर आपण आपल्या देवतेला ओळखत असेल तर आपण आपल्या माणसाची अगरबत्ती घेऊन आपल्या देवतेला का ओळवणे हा पहिला प्रश्न आहे. त्या अगरबत्तीचं नावच आहे वारकरी अगरबत्ती. तुम्ही म्हणता धंदा चांगला करता, मी नारदाच्या गादीवरून सांगतो अगरबत्ती विकायची काही गरज नाही, पण तसं जर तुम्हाला गायीला पैसे मागितले तसे तुम्ही देणार नाही. बर आमच्या गोशाळेत ज्या येतात गायी, जी गाय दूध देत नाही ती आमच्या गोशाळेत, जी वासरू देत नाही ती आमच्या. आता परवा दिवशी एका माणसाने फोन केला म्हणे महाराज तुमची गोशाळा आहे का, म्हणलं हो. एक खराब गाय आहे माझ्याकडे, ती दूध देत नाही वासरू देत नाही, तुम्ही घेऊन जाता का? त्याला मला 10-15 दिवस थांब मी घेऊन जातो. आणि परत दुसऱ्या दिवशी फोन केला म्हणे महाराज तुमच्याकडे एखादी दुधाची गाय आहे का? म्हणलं कशासाठी? नाही 5-6 दूध पितो म्हणे खातो आणि मग आणून घालतो. पहा लोक म्हणजे चांगले घेऊन जातात आणि खराब अशा गायी कशा सांभाळायच्या. म्हणून समोर गाडी उभी आहे, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. का घेऊन जा? येरी तर दुसऱ्या दुकानातून तुम्ही घेताच ना, मग हा का घेऊन जा? कारण हा जो अगरबत्तीचा पुडा घेऊन जासाल याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित त्या गायीच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल, याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीहून देतो. ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा.